बिहार दौरा हो रहा है, उसके क्या भूमिका? दूसरा, नेशनल पॉलिटिक्स में पिछले कुछ दिनों से आप ज्यादा सक्रिय दिखाई नहीं, इसमें कोई राजकीय भूमिका नहीं है। अगर आप ज़्यादा विश्लेषण करोगे तो उसमें जाने की जरूरत नहीं है। सिर्फ यही बात है कि तेजस्वी यादव जी हमारे एज के एक युवा नेता है, अच्छा काम चल रहा है, डिप्टी सीएम है बिहार के, और काम आगे लेके जाने को कुछ बातचीत हो सकती है, अच्छे कामों पे चर्चा हो सकती है। आपकी तरफ से क्या एजेंडा है मुख्य तौर पे? नहीं, मेरा यही एजेंडा है कि काफ़ी दिनों से हमारी बात फ़ोन पे चलती रही है, जब हमारी सरकार थी और तब वो वहाँ विपक्ष में थे, तो एक दूसरे को एक सलाह मशवरा चलता रहता था। तो आज पहली बार शायद हम मुलाकात करेंगे और यही बात होगी। काफ़ी सारे विषय है, पर्यावरण है, क्लाइमेट क्राइसिस है, इन पे सारे पे बात हो सकती है, इंडस्ट्रीज पे है। पण एक मला तर आज मला सकाळी जी बातमी ठळक ऐकू आली ती ही होती की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झालेली आहे, बरोबर ना? आणि ती एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे। म्हणजे तुम्ही बघा, राज्यात ओला दुष्काळ आहे, राज्यात बेरोजगारी वाढत आहे, राज्यात लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, पण ह्या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला महाराष्ट्रासाठी एक तास पण नाहीये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी। गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत, म्हणजे पहिले आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं, पण कुठेही महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे अर्धा तास देखील नाहीये। नाही, बरोबर आहे। आता काय झालेलं आहे की मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे, दुसऱ्या राज्याबद्दल आपत्ती नाही, तिथे जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्राचं देखील मंत्रिमंडळाची बैठक जी गरजेची असते, जसं मी सांगितलं, ओला दुष्काळ असेल, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक आहे ती रद्द झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत। आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक तास जर दिला तर चुकीचं झालं नसतं काही, असं मला वाटतं। जिस राज्य में हमारे पहले विधायक के लेके गए, फिर इंडस्ट्रीज को लेके गए, आज वहाँ पूरा कैबिनेट गया है। दुख इस बात का नहीं है कि प्रचार हो रहा है, प्रचार तो होना जरूरी है, हर एक पक्ष को अधिकार है प्रचार करने का, लेकिन महाराष्ट्र की जो विधि मंडल है, महाराष्ट्र की जो मंत्रिमंडल है, कैबिनेट है, उसकी बैठक तो होना जरूरी है। महाराष्ट्र के लिए एक घंटा तो निकाल सकते हैं। आदित्य, भाजपा विरोधी जी विरोधकांची जी मोड बांधायचे त्याचं नेतृत्व आता आदित्य ठाकरे। नाही नाही, ह्याच्यात तुम्ही थर्ड फ्रंट वगैरे जास्ती आता जाऊ नका। आज आम्ही अनेक दिवस फोनवर वगैरे चर्चा करत होतो, एवढीच बैठक आहे। थर्ड फ्रंट किंवा वेगळं काही ह्याच्यात होत आहे का, आता मी त्याच्यावर काही सांगू इच्छित नाही, मोठे नेते त्याच्यावर चर्चा करतील। पण आज ही भेट जी आहे ती स्पष्टपणे दोन तरुण लोकांमध्ये आहे, 32-33 आमचं वय आहे, त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे, थोडं कामावर चर्चा होऊ शकते।